नमस्कार पालक विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या गावाची ओळख याविषयी अभ्यासताना मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की खास करून ग्रामीण भागामध्ये दैनंदिन गरजा भागवण्यासाठी लोक आठवडे बाजार यावर अवलंबून असतात। या बाजारात गरजेच्या सर्व वस्तू उपलब्ध होत असतात, प्रामुख्याने अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, शेतीचे अवजार असतील, कपडे असतील, एक ना अनेक अशा अनेक वस्तू या बाजारामध्ये उपलब्ध होत असतात। बाजाराच्या निमित्ताने गावच्या परिसरातील लोक, म्हणजे की खास करून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ग्रामीण भागातील लोक, आजूबाजूच्या गावांना जे लोक राहत असतात ते एका कुठेतरी गावामध्ये बाजार जिथं भरला जातो तिथे येतात आणि एकमेकांना लोक भेटतात, त्यांची खुशाली एकमेकांची त्यांना समजते आणि या बाजारावरून त्या गावाच्या नावाचे आपल्याला वैशिष्ट्यसुद्धा कळते की या गावामध्ये या प्रकारचा बाजार अतिशय चांगल्या प्रकारे भरला जातो आणि ठराविक वस्तू या बाजारामध्ये अतिशय चांगली आणि दर्जेदार आणि विश्वासार्ह पात्र असणारी मिळते। तर याचं एक नमुना उदाहरण मी तुम्हाला देतो मित्रांनो। चित्रामध्ये तुम्ही बघा की गाढवांच्या बाजाराचं एक चित्र आहे। तर महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकदेवतांच्या यात्रेत विविध जाती धर्माचे लोक संबंधित व्यवहार तिथे करत असतात। त्याचाच एक भाग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बाजार तेथे भरत असतात। उदाहरणांवर सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरी येथे गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे। तीर्थक्षेत्र जेजुरी जे आहे तिथे गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे। तसेच नांदेड जिल्ह्यातील माळेगाव या तीर्थक्षेत्रामध्ये घोडे आणि गाढवांचा बाजार भरत असतो। अशा बाबींमुळे त्या गावाची वेगळी ओळख निर्माण होत असते आणि तीच ओळख सांगताना आपल्याला त्या गावाचं, त्या भागाचं वैशिष्ट्य या माध्यमातून सांगता येईल।